पेनल्टी मिळेल आणि त्या तीनच धावाने जर मॅच हरवी लागली ना क्रिकेट मयूर तर मग मात्र अवघड गोष्ट होऊन जाईल, कारण ते एक एक धाव फार महत्वाचे आहे. कधी कधी जहाज मोठ्या अपघातामध्ये तरीकांनी तुटत नाही, एक इंचाचं छोटं छिद्र हजारो टन वजनाच्या जहाजाला समुद्र तळाशी घेऊन जात. दिव्यांग विकास संस्थेचे डोंजेचे विद्यमान अध्यक्ष बाजीरावजी पारगे, अश्विनीताई शितोळे, उपाध्यक्ष निलेशरावजी जागडे, बालाजी मोरे, नामदेवरावजी जाधव, त्याचबरोबर आदरणीय श्यामरावजी खाडे या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी या भागाचे लोकप्रिय विद्यमान नगरसेवक आदरणीय हरिदासजी चरवर साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आज या ठिकाणी सांगण्यासारखा अतिशय आनंद आहे सांगण्यासाठी. पदक क्रमांक 33 मध्ये आज वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान राबवलेलं आहे वडगाव बुद्रुक मध्ये. त्याचबरोबर या भागामध्ये महानगरपालिकामध्ये ज्या शाळा होतात त्या शाळेना खाऊ वाटप आणि नांदेडमध्ये अंधवृक्ष आश्रमाला फळवाटप या ठिकाणी वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. भाऊंचं या ठिकाणी नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. विनंती आहे सरांना सामना सुरू करावा. जाऊया मध्ये त्यात ट्राई केनला श्रीकांत खुने, नॉन ट्राई केनला सनी पवार, गोलंदाजी मार्कवरती एमरोज खान, सन्मान्य नगरसेवक हरदास भाऊ चवड्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला क्रिकेटचा सोहळा. अंतिम दिवस, अंतिम सामना, पहिला चेंडू. हो सरळ आत्रिकाने हलक्या चेंडू खेळून झाखांना आव्हान साहेब एकदा पूर्ण पूर्ण केली गेली दुसरा करण्याचा प्रयत्न, परंतु श्रीकांत खुनेला थांबवले सनी पवारनं. धाव फलकाची सुरुवात एका धावेने केली गेली आहे. आपण पाहिलं दरवर्षी सन्मान्य हरदास भाऊ चरोड यांच्या वतीनं कबड्डीचा एक महासोहळा आयोजित केला जातो. क्रिकेटचा रणसंग्राम आपण गेले 9 दिवस पाहत आहे. आज ही स्पर्धा संपेल परंतु परत एकदा वेध लागतील. 1 डिसेंबर परत कधी येतोय आणि परत आपण सिंहगड कॉलेजच्या मैदानावरती सिंहगड करंडक खेळायला कधी येतोय. आता आम्हालाही खेळायला मिळते कारण 40+ मध्ये सुद्धा आता भरघोस बक्षीस आहेत. एमरोज समोर आहे सनी पवार. हा चेंडू सरळ त्याला खेळून काढला, फिल्डर फार दूरवरती आहे. धाव तरीकडी 5 लाख सुरू आहे. चेंडू फरार सीमा पार, खनखनीत चौकार सनी पवारचा. थँक्यू डीजे. 30 मिनिटांचा निर्बंध पाळायचा आहे. मॅच आपल्याला जर बॅड लाईट मध्ये जायला नकोय तर दोन्ही टीमला विनंती आहे 30 मिनिटांमध्ये 36 षटक टाकण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. परत एकदा एमरोज, 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 5 धावा धाव फलकावरती आहेत. मुंबई विरुद्ध पुणे अशी सरळ लढत मैदानावरती आहे. दोन्ही पुण्याचे संघ आहेत पण खेळाडू जर पाहिले तर एमरोज गती परिवर्तन करा. चेंडू खेळला गेलाय, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि इथे सनी पवार बाद. अति घाई संकटात नाही, चुका ध्यान गई जान. फलंदाज बाद. पहिला धक्का सनी पवारच्या रूपाने मैदानात मध्ये बसतोय. स्वतः नक्कीच तो नाराज आहे, राग व्यक्त करतोय. परंतु मित्रांनो तुम्हाला मी नक्की एक वाक्य सांगेल, अनेक वेळा अनेक लोक रागामध्ये त्याने पटकन बोलून जातात. रागाला हिंदीमध्ये गुस्सा असं म्हटलं जातं. एक सुंदर वाक्य आहे, सच होते वो लोग जो गुस्सा करते है, सच होते वो लोग जो गुस्सा करते है, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. नेहमी लक्षात ठेवा, जी माणसं रागाने बोलली वाईट वाटून घेऊ नका, त्यांच्या मनामध्ये ती साफ असतील. दफलकावरती आपण पाहिलंय, आपण पाहतोय परत एकदा दफलकावरती धाव आहेत. त्या 5 धावा दफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती उतरतो आहे सागर शेडगे. पुणे पोलीस मध्ये कार्य करणारा आपला हा मित्र, पुणे पोलीस दलामध्ये सेवा करत असताना क्रिकेटचं प्रेम त्यानं कधी बंद होऊ दिलं नाही. आज तो सिंहगड करंडक खेळतोय पण आजपासूनच अप्परला जो मानाचा करंडक सुरू झालाय त्यामध्ये मुख्य आयोजक आहे सागर शेडगे. पुणे पोलीस दलामध्ये VIP एस्कॉर्ट्स या डिपार्टमेंटमध्ये सागर भाऊन एक चांगल्या प्रकारचं नक्कीच काम केलेलं आहे आणि मानाच्या करंडकामध्ये त्यांना उद्यापासून तुम्ही परत आयोजकाच्या भूमिकेत पाहू शकाल. आणि या हीच मंडळी आहेत ज्यांनी पुण्याच्या क्रिकेटचं वैभव टिकून ठेवलेलं आहे. पाहूया श्रीकांत खुने एक मोठा खेळाडू आहे, समोर तेवढाच तगडा बॉलर, मोस्ट इकॉनॉमिकल एमरोज खान. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन कर टाकला चेंडू, एकट्याच्या मागे अख्तरनं चेंडू अडवलाय. धाव फलकावरती कुठल्याही प्रकारे वाढवणार नाही शशी तारा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधात मैदानावरती संघ उतरला आलमभाई पठाण 11. या दोन संघामध्ये सुरू असणारी ही किताबी शेवटची भिडंत, फायनल मेगा फायनलचा सामना मैदानात तुम्ही पाहताय. तरीकडे सन्मान्य नगरसेवक हरदास भाऊ चरवडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक क्रीडा प्रकार तरीकडे आयोजित केले गेले, ज्यामध्ये कबड्डीचा थरार आपण पाहिला आणि क्रिकेटचा थरार आज सांगता सोहळ्याकडे तरीकडे नक्कीच पुढे जातोय.
यमृता चेंडू फाईन लेगला उंचावर घेला प्रयत्न अमोल दुबे, प्रयत्न तर भरपूर केले, चेंडू अजूनही बॉन्ड लाईनच्या आतमध्ये आहे, पाहूया काय पंच कळवत आहे. दोन धाव पळून पूर्ण केले गेल्या. तिसरा गणिता प्रयत्न आणि इथे थर्ड अंपायरचा कॉल. आयुष्यामध्ये जर बनायचं असेल ना तर नेहमी उगवता सूर्य बना, मावळता सूर्य कधीच बनू नका, कारण उगवत्या सूर्याला पाहून लोक दार उघडतात तर मावळत्या सूर्याला पाहून लोक दार बंद करून टाकतात. अमोल दुबे गोलंदाजी मार्क वरती परत सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, ओ रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, फिल्डर चेंडू खाली, मुन्ना शेख न झेल टिपलाय, अभि पळसकर बाद. अभि पळसकर बाद. नवीन फलंदाज जो मैदानावरती येतोय, नाव कृपया कळवा. ट्वेल्थ मॅन गणेश भोकरे. सनी पवार बाद झाला, त्यानंतर श्रीकांत खुने बाद झाला, त्यानंतर अभि पळसकर बाद झाला. नवीन फलंदाज धाव फलकावरती धाव आहेत त्या 17. नवीन फलंदाज गणेश भोकरे, नवीन फलंदाज तरीकाने फलंदाजी मार्क वरती येतोय. 17 धावा धाव फलकावरती आहेत. परत एकदा अमोल दुबे लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, ओ हा चेंडू हलक्या त्याने खेळून काढलाय. अमोल नक्कीच त्या ठिकाणी फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, तो नागेश मला वाटतं अखिल चेंडूच्या मागे येतोय. धाव फलकावरती 1 ने वाढ होईल. धाव फलक पुढे गेलाय, तब्बल 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 क्रमांकाची जर्सी घालून विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाय. विराट कोहली हा फार मोठा खेळाडू तुम्ही आम्ही सर्वजण जाणताय, परंतु विराट कोहलीनं काय सहन केलं आयुष्यामध्ये हे जर मी तुम्हाला सांगितलं तर बहुधा तुम्ही विराट कोहली व्हायचा प्रयत्न सोडून द्याल. तुम्हाला एक किस्सा मी नक्की जाता सांगेल या चेंडूनंतर, त्या विषयाकडे आपण जाऊया. अमोल दुबे प्रतिदा समोर आहे सागर, पाहूया काय सामना होतोय. तरीकडे नक्कीच अमोल दुबेच्या चेंडूचा हा चेंडू हलक्या त्या नवान साईडला खेळून काढलाय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर चेंडूच्या मागे आहे. सचिन गायकवाड चेंडू अडवलाय, तोपर्यंत एखादा मिनिट स्कोर कार्ड पुढे जाईल. दोन षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 19 धावा धाव फलकावरती आहेत. विराट कोहली प्रत्येकाला बनायचं आहे, पण विराट कोहली सारखी मेहनत किंवा विराट कोहली सारखं तुमचं मनगट किंवा मनगट मध्ये रग आहे का, तुमचं हृदय बळकट आहे का? त्या ठिकाणी वन डे त्या ठिकाणी कसोटी सामना सुरू होता, दिल्ली टीम कडनं त्या ठिकाणी विराट कोहली खेळत होता. रात्री 2:30 आसपास वडिलांना ब्रेन स्ट्रोकमुळे वडिलांचा मृत्यू झाला. या ठिकाणी खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय भीमरावांना तापकीर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं या ठिकाणी सिंहगड करंड स्पर्धेच्या वतीने व या भागाचे लोकप्रिय कार्यक्षम नगरसेवक आदरणीय हरिदासजी चरवर साहेबांच्या वतीने आमदार साहेबांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. आमदार साहेबांचं झालेलं आगमन, सन्माननीय आमदार भीमरावांना तापकीर यांचं मैदानावरती आगमन होते. हार्दिक स्वागत आहे आमदार साहेबांचं आणि विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल, तब्बल बाप करा धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना, षटक क्रमांक 3 चालू असताना 21 धावा धावफलकावरती आहेत. परत येदा अखिल षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म वर द विकेट, हा चेंडू हॉन साईडला खेळून काढलाय. फिल्डर फ्लिक केलाय, दूरवरून फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. धावपळून पूर्ण केली. दुसरा गणिता प्रयत्न, थांबवलाय, थोपवलाय, रोखलाय आणि इथे एकच धाव मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहाटे 2:30 दरम्यान विराट कोहलीच्या वडिलांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. वडिलांचा मृतदेह घरामध्ये होता. दुसऱ्या दिवशी दिल्लीसाठी सामना वाचवायचा होता. विराट कोहलीनं वडिलांचा अंत्यविधी थांबवला, तो मैदानावरती गेला, दिल्लीसाठी मॅच वाचवली, तिथून थेट स्मशानभूमीमध्ये गेला आणि वडिलांचे अंत्यसंस्कार पूर्ण केले. हा चेंडू उंचावर खेळला, फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. नागेश शेट्टी हा काही झेल सोडणारा फिल्डर नाही. फलंदाज बाद. या ठिकाणी सिंहगड करंडक स्पर्धेसाठी बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी या ठिकाणी खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकास पुरुष आदरणीय भीमरावांना तापकीर साहेबांचं या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावर आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. या भागाचे लोकप्रिय कार्यक्षम नगरसेवक आदरणीय हरिदासजी चरवर साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे आदरणीय लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय
भीमराव अण्णा तापकीर साहेबांच्या ठिकाणी स्टेजवर आगमन होत आहे. टाळ्या वाजून त्यांच्या ठिकाणी सर्वांनी स्वागत करायचं. अण्णांना विनंती आपण या ठिकाणी समोर स्थानापन्न व्हायचं. प्रमुख पाहुणे या भागाचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार आदरणीय भीमराव अण्णा तापकीर साहेबांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं झालेलं आगमन, सन्माननीय आमदार भीमरावजी तापकीर साहेबांचं मैदानावर झालेलं आगमन आणि त्यानंतर वातावरणामध्ये पसरलेलं चैतन्य, रमेश मिरगणे नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय, हार्दिक स्वागत. तरी का नक्कीच आमदार साहेबांचं, त्यांच्या समेत आलेल्या त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत आहे. एमरोज खाननं टिपलेला अप्रतिम झेल अखिलच्या गोलंदाजीवरती आपण पाहिला. धाव फलकावरती धाव आहेत, त्या तब्बल 22 धावा फलंदाज बाद झालेत. मयूर मला वाटतं 5 फलंदाज बाद झालेत. रमेश मिरगणे सामना करेल तो अखिलच्या पुढच्या चेंडूचा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय अखिल. हो, हा चेंडू पायावरती आदळलाय परंतु डावीच्या बाहेर असल्यामुळे फार काय अपील अखिलकडनं पाहायला भेटलं नाही. मला वाटतं षटक क्रमांक मैदानात सुरू आहे ते तिसरं. धाव फलकावरती आपण 5 बाद 22 धावा पाहतोय. आलमभाई पटानी लेबल संघाला एक मोठा पराक्रम करून दाखव. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा मी आपल्याला घेऊन जाईल. या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचं झालेलं आगमन. धाव फलकावरती आपण पाहिलं 23 धावा धाव फलकावरती, 3 षटकांचा खेळ संपलाय. त्याचबरोबर शशितारा प्रतिष्ठान हा जो संघ मैदानावरती खेळतोय, सन्माननीय नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे रोहनभाऊ कारंजकर असतील, आमचा मनोज मांजरे असेल, आमचे अमर निवंगुने आहेत, आमचे प्रेमभाऊ कारंजकर आहेत, दत्ताभाऊ कारंजकर आहेत, या सर्व क्रिकेट वेळी माणसं आमच्या हिंगणे परिसरामधली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली या संघ मैदानावरती उतरलाय. जो फायनल खेळतोय अमोल डुबे गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज होतोय. समोर आहे रमेश मिरगणे, काय होते पाहूया. 3 ओव्हर नंतर 23 धावा धाव फलकावरती आहेत. हा फटका काय सुरे खेळला रमेश मिरगणे, फक्त झटकून दिलाय चेंडू 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी सन्माननीय आमदार भीमरावांना तापकीर नक्कीच मैदानावरती आहेत, हार्दिक स्वागत. आणि आमदार साहेब मला मध्यंतरी जवळपास रोज भेटत होते. आता तुम्ही म्हणाल म्हणाल दीपक म्हणल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार साहेब का भेटतील, कशासाठी भेटतील, काही संबंध आहे का? परंतु ज्या ज्या वेळेस तळजाई टेकडीवरती मी जॉगिंग वॉकिंगला जायचो रोज आमदार साहेब तिथे वरती ठिकाणी व्यायामासाठी असतात, तिथे भेट होते. नाहीतर फार नक्कीच त्याच्यासमोर मी अतिशय सर्वसामान्य माणूस आहे. धाव फलकावरती आपण पाहिलं चेंडू सीमापार खनखनीत चौकार रमेश मिरगणेकडनं आपण पाहिलं. धाव फलकावरती तब्बल 31 धावा धाव फलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय सन्माननीय श्रीकांत भाऊ जगताप यांच्या नावर नक्की शशितारा प्रतिष्ठान च्या रूपाना संघ मैदानावरती उतरतोय. धाव फलकावरती धाव आहेत त्या 31. तुम्ही पाहताय सन्माननीय नगरसेवक हरिदास भाऊ सरोड यांच्या वाढीच्या निमित्त आयोजित केलेला क्रिकेटचा एक भव्य दिव्य महासोहळा, सिंहगड रोडची यात्रा तुम्ही पाहताय. सिंहगड करंडक 2019 आजचा शेवट दिवस, अंतिम दिवस आहे. मी तुम्हाला मगाई सांगितलं होतं याच साठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आज भाऊंचा वाढदिवस मोठ्या दिमाका साजरा केला होतोय. हा चेंडू नक्कीच फ्लिक नक्कीच खुदून काढलाय, खांडून काढलाय. दोन फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत. सचिन गायकवाडनं चेंडू आडण्या अगोदर अमोल दुबेनं तो अडवलाय. धाव फलक एका धावेने पुढे जाईल. तब्बल 32 धावा धाव फलकावरती आहेत. एक मोठा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, संघर्षाशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. एक मोठा संघर्ष मैदान सुरू आहे. शशितारा प्रतिष्ठान संघ फिल्डिंग करतो दुसऱ्या बाजूने, आलमभाई पटानी 11 फलंदाजीमध्ये रमेश मिरगणे चमकलाय. हा चेंडू नक्कीच फाईन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता किंवा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. तब्बल 33 धावा धावफलकावरती आहेत. संघर्षाबद्दल मी तुम्हाला एक वाक्य नेहमी सांगत असतो, जिंदगी का रास्ता आसान नाही होता, बिना संघर्ष हा कोई महान नाही होता. जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता. टाकीचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही, तुम्ही मराठीमध्ये अनेक वेळा ऐकलं असेल. इथे संघर्ष सुरू आहे, प्रचंड मोठं घनघोर युद्ध. हलक्याचा चेंडू खेळून काढलाय, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 34 धावा धाव फलकावरती आहेत. आयुष्यामध्ये तुम्हाला संघर्ष मेहनत केल्याशिवाय मित्रांनो काय मिळणार नाही. तुम्हाला स्वतःची सावली जर पाहिजे असेल ना तर स्वतः उन्हामध्ये उभं राहावं लागतं. दुसऱ्याच्या सावलीच्या खाली उभं राहून तुमची सावली तुम्ही कधीच पाहू शकणार नाही. स्वतःमध्ये स्वतः उन्हात तुम्हाला चटके सोसावे लागतील स्वतःची सावली पाहण्यासाठी.
अमोल दुबेचा चेंडू, ओ सुंदर फटका खेळलाय, गॅप मध्ये फटका होता परंतु फटक्यामध्ये ताकद कमी होती. मुन्ना शेख गोलंदाज तरीकाने चेंडूच्या मागे येतोय, जो नाशिकचा खेळाडू आहे जो मैदानावरती उतरलाय. आपण पाहिलं पुणे विरुद्ध मुंबई लढत जरी म्हटली तरी दोन्ही संघ पुण्यामधले पुण्याच्या नात्याने स्पॉन्सरच्या नावाने मैदानावरती उतरतात. एका बाजूला आमचे नगर तरीकाने सन्मान नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांचा शशीदाला प्रतिष्ठान आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आलमबाई पठाण यांचा आलम पठाण इलेव्हन हा संघ नक्कीच मैदानावरती उतरलेला आहे. अमोल राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, माफ करा, हा चेंडू सरळ मागे गेला. याच बरोबर चार षटकांचा खेळ संपलाय, तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. हरदास भाऊ चरवड्यांच्या वाढीच्या निमित्त अनेक कार्यक्रम सिंहगड रोड परिसरामध्ये आयोजित केले जातात, ज्यामध्ये कबड्डीचा एक मोठा सोहळा आपण नुकताच पाहिला, जिथे महाराष्ट्राच्या बाहेरचे नामांकित कबड्डीपटू आले आणि त्यांनी मैदानावरती शड्डू ठोकत नक्कीच मांड्या त्या ठिकाणी थोपटत आपलं नक्कीच खेळाचं प्रदर्शन केलं. तो खेळ थोडाफार कुठे थांबला नाही तर क्रिकेटच्या मैदानावरती. इथे फक्त महाराष्ट्रातले प्लेयर नाही, इथे गुजरातचे प्लेयर खेळतायत, इथे मध्य प्रदेशचे प्लेयर त्या ठिकाणी खेळतायत. एवढ्या दूरवरून आलेले खेळाडू आहेत जे या ठिकाणी क्रिकेट गाजवतात. पूर्ण भारतात नेणाऱ्या क्रिकेटपटूंनी हे मैदान दुमदुमून गज त्या ठिकाणी त्या ठिकाणी नक्कीच गाजवून काढलंय. षटक क्रमांक 5 सुरू होत आहे. एमरोज तेज तर्रार त्या ठिकाणी गोलंदाजीचा मारा तो घेऊन येतोय. रफ्तार का राजा, त्याचा जर तुम्ही रनअप जर पाहिला तर मला वाटतं 38 सर्कलच्या मागणं मला वाटतं मयूर नक्की तो रनअप घेऊन येतोय. म्हणजे फलंदाजाच्या छातीमध्ये धडकी भरावी असा रनअप आहे. पाहूया रमेश मिरगणे तेवढाच तगडा बॅट्समन आहे, सामना करेल का एमरोजच्या पुढच्या काही चेंडूंचा आपल्याला कळेल पुढच्या चेंडूवरती. चेंज ऑफ पेस चेंडू होता म्हणून त्या ठिकाणी रमेशला मात्र उशिरा त्या ठिकाणी हा चेंडू कळाला आणि यावरती कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी धाव येणार नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवरती लिहिला जाईल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट रसिकांशिवाय कुठली स्पर्धा मोठी होत नाही आपण अनेक वेळा पाहिलंय. आमचे सर्व काटकर साहेब असतील, आमचे शैलेश निवंगुने असतील, आमचे महेश शिंदे असतील, या दोघा तिघांची नावं घेतो म्हणजे बाकीच्यांनी काम केलं असं होत नाही. शेकडो हात राबलेत त्यानंतर हा क्रिकेटचा भव्य सोहळा उभा राहिलाय. हा एकट्याचा नवे खेळ म्हणून जमविला मेळ. एमरोज राईट आर्म द विकेट, हा चेंडू परतदा नक्की त्या ठिकाणी रमेश हवा घालण्याचं काम पाहा, परंतु वाईट बॉल आहे. स्वैर मारा आहे, एका धावेनं स्कोअर कार्ड पुढे जाईल. तब्बल धावफलकावरती धाव आहेत त्या, 36 धावा धावफलकावरती आहेत. 1,21,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. 40+ साठी एक वेगळं बक्षीस आहे. या स्पर्धेमध्ये काय कमी आहे असं नाही. तुम्ही मैदानावरती या आणि मोकळ्या हाताने तुम्ही कधीच घरी जाऊ शकत नाही. अशा प्रकारचं स्पर्धेचं केलं गेलेलं नियोजन आयोजन, एक आखीव देखीव आणि रेखीव स्पर्धा तुम्ही पाहत आहे. सिंहगड करंडक 2019 अंतिम सामना सुरू आहे फायनलचा. एमरोचा चेंडू सुंदर फटका खेळला रमेश मिरगणे, एक अप्पर कट डीप स्वीपर कव्हरला फाडून तोडून फोडून जातोय 4 धावांसाठी. मैदानाच्या बाहेर नक्की थोडासा चिखल आहे आणि असं म्हटलं तर चिखला नेहमी मागून उडतो नाही का समोरून तुम्हाला, परंतु टू व्हीलरचा प्रश्न वेगळा आहे. टू व्हीलर एखादी पुढून निघून गेली समोरून चिखल उडते. परंतु मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का, चिखलाला आपण नावं ठेवतो पण त्या चिखलामध्ये कमळासारखं सुंदर फूल उगवतं हे विसरून जाऊ नका. तुमच्यामध्ये ती वृत्ती पाहिजे खराबमध्ये वाय चांगलं पाहण्याची. मैदानाच्या आतमध्ये परत येतात. एमरोज गुलजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म द विकेट, ओ हा चेंडू परत येतात. पाव्या पंच काय कळवतात मला वाटतं अजय आवळे यांना कुठल्या प्रकारे स्तब्ध उभे राहिलेत. अतिशय मोठा अनुभव प्रगाढ अनुभव पाटणीचे आहे. गेल्या 2-3 वर्षामध्येच लोकप्रिय पंचांची चौकडी त्रिकूट होतं ते आता चौकडीमध्ये गेलंय. अजय आवळे, संजय भालराव सर, गणाभाऊ साळवे आणि अक्षय निर्मल ही मात्र आता चौकडी पुढचा काही काळ क्रिकेटमधले गाजवणार आणि खेळाडू फेकी बॉलर्स बंद करणारे की अंपायर्स म्हणून यांचा फार मोठा दबदबा आहे. जया मैदानच्या आतमध्ये एमरोज परत येतात. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. समोर आहे रमेश, शॉर्ट पिच चेंडू होता ऑफसाईडला त्या ठिकाणी खेळला गेलाय. नागेश शिट्टी चेंडूच्या मागे येतोय. आज नागेश शिट्टीनं काय खाल्लं हे मला वाटतं चेक करणं गरजेचं आहे. तो झेलच सोडत नाहीये, असा कुठला झेल नाही की तो नागेशकडे गेलाय आणि त्यानं तो सोडलाय असं झालंच नाही. चेंडू अगदी लोखंड लोहचिंबकाजवळ जर खेचलं जावं तसा चेंडू त्याच्या हातामध्ये येऊन थांबतोय आणि नागेशवरती आमचे दत्ताभाऊ कारंजकर सुद्धा बक्षाचा वर्षाव करताना मागे पुढे पाहत नाहीत. मैदानावरती परत येतात. एमरोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे तो मात्र रोहन चोरगे, पुणे पोलीस मध्ये सेवा करणारा आपला हा खेळाडू आहे. पाहूया काय होतं या चेंडूवरती. फुल टॉस आणि त्याला तो गॅप मध्ये मारता आला नाही. गजेंद्र त्या ठिकाणी डीप लॉंग लेगला फिल्डिंग करतायत. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी काढली गेलेली आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मला वाटतं 5 मैदान सुरू आहे. 6 षटकात असणारा हा सामना. समोरचे दोन्ही संघ पाहिले तर एक सो बडकर एक खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत. काही संघांमध्ये प्रोफेशनल खेळाडू आहेत, काही संघामध्ये जे खेळाडूंनी नुकतंच प्रोफेशनल क्रिकेट सुरू केलं आहे असे खेळाडू आहेत. परंतु या सर्वांना संधी देताना माननीय नगरसेवक हरदास भाऊ चरवड यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा म्हणजे एक दुग्ध शर्करा योग आहे. एमरोज हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ मागे घेऊन गेलाय आणि मला वाटतं याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 42 धावा धावफलकावरती आहेत.
आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट रसिकांशिवाय ही स्पर्धा मोठी होत नाही. यूट्यूबच्या माध्यमातून 180 पेक्षा जास्त देशांमध्ये tenniscricket.in ची टीम ही स्पर्धा पोहोचवते. आमच्या या टीमचं सुद्धा मी नक्कीच कौतुक करेल. धावफलकावरती आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल फलंदाज बाद झालेत ते मला वाटतं 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 6 बाद मग बरं वाटतं 5 बाद 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू गजेंद्र कुशवा गोलंदाजी मार्कवरती येतो आहे. कशा प्रकारची बॉलिंग करेल कॉमेंट नक्कीच तो कॉलेज एंडकडनं मारा करतो आहे. प्रेक्षक काही मैदानावरती थांबलेत, काही प्रेक्षक खाली बसलेले आहेत. सामना जसा रोमांचक अवस्थेकडे जाईल इथे नक्कीच गर्दी वाढत जाणार आहे. फार दूरवरती जर नजर टाकली तर आमचे परम मित्र तुषार मोरे सर सुद्धा त्यांच्या मित्रांसमेत क्रिकेट मॅचचा आनंद घेत आहेत. हार्दिक स्वागत आहे. सर्प मित्र म्हणून आपल्या सर्व परिसराला ते परिचित आहेत. जाऊया प्रतिदा मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट गजेंद्र हा चेंडू सरळ मागे खेळण्याचा प्रयत्न केला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला आज नक्कीच अक्कू त्या ठिकाणी काहीतरी इशारा करतोय. निर्धाव चेंडू आहे. प्रेक्षक राजांना विनंती आहे, फायनल सामना संपल्यानंतर आपण सर्वांनी बक्षीस वितरणासाठी थांबायचं आहे. आमदार साहेब आपल्या समोर उपस्थित आहेत. ज्या आमच्या मित्रांनी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ त्यांना आपण आपल्या उपस्थितीने देऊया ही सर्वांना नक्कीच विनंती असेल. हा चेंडू खोल्या टप्प्यात सरळ मागे निघून गेलाय धावफलकावरती कुठल्या, कारण तुम्ही जर 9 दिवस स्पर्धा झाली, 9 दिवस आमचे मित्र या ठिकाणी झटतायत, राबतायत, कष्ट करतायत आणि तुम्ही जर थांबले नाहीत तर मग त्यांना कुठेतरी असं वाटेल आमच्याकडनं काही कमतर जाणवली का. आपल्या ह्या आयोजकांच्या मागे आपण एवढं जोरदारपणे उभं राहूया. पुढचे 50 वर्ष स्पर्धा चालली पाहिजे. गजेंद्र प्रतिदा राईट आर्म राऊंड द विकेट हा चेंडू उंचावरनं खेळलाय आणि लॉंग लेगला एक टप्पा घेत चेंडू सीमा पार खनखनीत चौकार. 2017-18 आणि 2019 सलग तिसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा आलेली आहे आणि मी तर म्हणेल ही स्पर्धा 2017 पर्यंत चालावी. धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. त्यावेळेस आपण असू नाही तर नसू नसणार 100%, कारण आता एवढं पुढे कोणी जात नाही. वयाचा हा तरी सरासरी फार कमी झालेला आहे, कारण आता आपण हायब्रिड अन्न खातोय, केमिकल मारलेल्या भाज्या आपण खातोय, कार्बाईडमध्ये पिकवलेली आपण केळी आणि फळं खातोय. परत येदा गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू उंच मारलाय आणि पिंटू पारच्यानं एक सोप्पा झेल टिपताना कुठल्याही प्रकारची चूक केली नाही फलंदाज रमेश मिरगणे. बाद धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल धावा आहेत त्या 47 धावा धावफलकावरती. मान्य नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शशितारा प्रतिष्ठाना संघ मैदानावरती उतरलेला आहे. दुसऱ्या बाई बाजूने आलमबाई सुद्धा मैदानावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आलमबाई पठाण इलेव्हन संघ मैदानावरती आहे. नवीन फलंदाज रमेश मिरगणे बाद झाल्यानंतर मैदानावरती उतरतोय. नाव कृपया कळवा, बॅट्समनचं नाव कळवा. रमेश पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. काय होते पाहूया. मान्यवरांची मोठी मांदेआळी व्यासपीठावरती आहे. यावेळेस मोठा फटका आणि तिथे नागेश शेट्टी आहे. तुम्ही तिथे विश्रांती घेऊ शकत नाही, तुमचे सर्व अंदाज खोटे ठरणार. त्या ठिकाणी फिल्डर आहे नागेश शेट्टी नावाचा. एका इनिंगचा खेळ संपलाय, पटकन फिल्डिंग टीम मध्ये आतमध्ये यायचे. धनंजय दादा बांद्रे आपल्याला विनंती आहे, आपला संघ घेऊन आपण पटकन आतमध्ये या, आपल्याला वेळेत सामना पूर्ण करायचा आहे. सामना कोणी जिंकू कोणी हारो तो विषय नंतरचा आहे, परंतु सामना फायनल सारखा व्हावा मयूर ही सर्वांची अपेक्षा आहे. नक्कीच जाऊया मैत्रीच्या आतमध्ये. शब्दांना शब्द देण्यासाठी शब्दांकडून शब्द मी घेणार. बोला बोला आतमध्ये चिंडू पाठवा. अक्षयभाऊ मोरे, आदरणीय केरबाणा चरवड, योगेशजी कोंढरे आणि श्याम रायकर या सर्व मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. या ठिकाणी मंगेश पायगुडे युवा सेना अध्यक्ष, अतुल दांगट विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, प्रथमतः आपलं स्वागत. हवेली तालुका प्रमुख आदरणीय दत्तनानाजी रायकर हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय दत्ता शेठ करंजकर यांना विनंती, आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य मिळालेलं आहे असे महेशजी शिंदे,
शैलेशरावजी निवंगुने, श्रीकांतजी काटकर, चंद्रकांतजी पवळे, सुनीलरावजी कांबळे, उमेशरावजी बामगुडे, कैलासरावजी येवले, संजयरावजी पवळे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत अभिनंदन. हॅलो, फिल्डिंग लावा फिल्डिंग मित्रांनो, चला पटकन, बॅडलट मध्ये जाईल नाहीतर मॅच फायनल मॅच आहे. त्यांच्या समवेत स्पर्धाचे व्यवस्थापक स्वराज क्रिकेट क्लब, ही बीव्हीजे क्रिकेट क्लब, सिंहगड क्रिकेट क्लब, साईराज क्रिकेट क्लब यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय भीमरावांना तापकीर साहेबांच्या वतीने या ठिकाणी या भागाचे लोकप्रिय विद्यमान नगरसेवक आदरणीय हरिदासजी चरवर साहेबांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा येत आहेत. त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय भाऊंना विद्यमान नगरसेवक हरिदासजी चरवर साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. साय स्ट्राईक इनला प्रथमेश पवार, नॉट स्ट्राईक इनला अख्तर शेख फलंदाजी मार्क वरती उतरलाय. 47 झालेले आहेत, 48 बनवायचे आहेत. चला पटकन खेळूया, चला मित्रांनो पटकन खेळूया, कारण आपल्याला बॅडलट मध्ये मॅच आता कामा नये. आमदार साहेब इथे आहेत, त्यांचा सुद्धा वेळ आपल्यासाठी बहुमूल्य आहे. त्या ठिकाणी त्याचबरोबर सन्मान्य नगरसेवक हरदास भाऊंचा वाढदिवस आहे, त्यांचा केक कापण्याचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला करायचा आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, कुणीही मैदान सोडू नका, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, फिल्डर चेंडूच्या मागे येतो आहे. हा सामना प्रत्येक चेंडू नंतर रंगणार यात शंका नाही. विकेट जर गेला तर मग मात्र वेगळी रंगत चढेल. परंतु प्रथमेश पवार नाना आणि दुसऱ्या बाजूने आक्कू अर्थात अख्तर शेख ही जोडी सामना लांबून दिला असं वाटत नाही. परंतु मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे, शेवटची विजय धाव घेईपर्यंत अंदाज बांधणं मूर्खपणाचं ठरणार आहे. चेतनचा चेंडू उंच फटका हवेमध्ये आणि 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 झेल सुटलाय, झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला होता रोहन, रोहन नक्कीच रोहन रोहन चांगला प्रयत्न केला होता. रोहनला आपण पाहिलं तर पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा आपला हा मित्र आहे. गेल्या 8-9 दिवसांमध्ये आकाश धोत्रे सर यांनी सुद्धा एक सुंदर असं समालोचन या स्पर्धेत केलेलं आहे. चंदू शेट्टे सर सुद्धा काल आपल्या मैदानाला भेट देऊन गेले. अशा दिग्गज समालोचकांची नक्की त्या ठिकाणी उपस्थिती राहिलेली आहे. परत एकदा चेतन भाटे चपुरता चेंडू या उपस्थित अभी नाही तो कभी नाही फलंदाज बाद काय झेल टिपलाय सनीन. पहिल्या विकेटचं पतन पाहूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण येतोय. धाव फलकावरती जेमतेम धाव आहेत, त्या दोन फलंदाज बाद झालाय पहिला. तुम्हाला कमी धाव फलक आहे, कुठली धाव फलक विजयाची गॅरंटी देत नाही. 48 धावा जिंकायला पुरेशा नाहीत, माफ करा, त्या ठिकाणी जिंकायला जरी पुरेशा नसल्या तरी त्या लढायला पुरेशा आहेत. 1983 साली कपिल देवने हे सांगितलं आपल्या टीमला, 183 धावा जिंकायला पुरेशा नाहीत, त्या लढायला पुरेशा आहेत. चला उतरा मैदानामध्ये, लढा बचेंगे तो और लढेंगे. चित्रपटगृहामध्ये जाऊन पानिपत नक्की पहा. आपल्या मराठ्यांचा इतिहास तुम्हाला परतीचा नजरेसमोर सरकल्याशिवाय राहणार नाही. मॅनातून उसळे तलवारीचं पात, वेदात मराठे वीर दौडले सात. अरे काय ते वीर होते, 7 जण 10,000 फौजेवर चालून गेले होते, त्यासाठी जिगर लागते. समोर मृत्यू दिसत होता, मृत्यूची भीती नाही, फक्त पराक्रम गाजून जायचा. इथे मैदानात जो पराक्रम गाजवेल त्याचं नाव होईल, जिथे मात्र जो कमजोर ठरेल त्याचं नाव कधीच होणार नाही. दफलकावरती आपण पाहतोय, इथे दोन गड्यां दोन धावांच्या मोबदल्यात एक फलंदाज बाद झालाय. ऑनलाईन क्रिकेटची मॅच लाईव्ह पाहणाऱ्या सुद्धा माझ्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करेल. नागेश शेट्टी तब्बल 2,500 फक्त आकडा आहे. तरी कधी गौरव एका जणाबरोबर 5-6 जण पाहत असतात, म्हणजे हा आकडा 11,000-12,000 पुढे निघून गेलेला असेल. परत चेतन रिव्हर्सचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, काय फटका खेळलाय, डीप पॉइंटला चेंडू सीमा पार, घनाघाती षटकार. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल धाव फलकावरती धाव आहेत, त्या 8 धावा धाव फलकावरती आहेत. अंधाराचं साम्राज्य मैदानावरती येऊ पाहताय. नक्कीच काळो काही वेळानंतर हा मैदान कवेत घेईल, परंतु त्या अगोदर इथे या सिंहगड करंडकाचा मानकरी कोण हे आपल्याला कळणार आहे. चेतन भाटे कोणत्याही मार्क वरती परत येदा. यावेळी सुंदर चेंडू टाकला, अवसायला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. दुर्बन सनी चेंडूच्या मागे आला, पण डायबाजला चेंडू घेतला, फेकला येतो चेतन भाटेकडे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 9 धावा दौफलकावरती आहेत. सिंहगड करंडक या नावामध्येच मित्रांनो तुम्ही काय सर्व समजून जा. पराक्रमाची एक सार्थ परंपरा,
हे नाव तुम्हाला सांगून जाईल, ज्या सिंहगडावरती नरवीर तानाजींनी महापराक्रम केला, आपलं नाव इतिहासामध्ये अमरक केलं, आणि आपण पाहतोय त्या सिंहगडाच्या नावानं सिंहगड करंडकी स्पर्धा सिंहगड रोड परिसरामध्ये होते आणि सन्माननीय नगरसेवक हरदास भाऊ चरवड्यांच्या वाढदिवसा निमित्त होते. यापेक्षा मोठं काम दुसरं कुठलं नसेल. परत एकदा चेतन बाटे गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. समोर मात्र फलंदाज आहे आखू अख्तर शेख. हा मिस टाइम फटका आहे आणि तिथे अभी पळसकर कडनं झालेली चूक म्हणता येणार नाही. चेंडून आयन वेळेस उचल घेतली. रमेश बिरेने चांगलं बॅकअप केलंय. दोन धाव मिळतात, दोन धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 11 धावा धोफलकावरती आहेत. संध्याकाळी दिवे लागण झाले की घरामध्ये आरत्या वगैरे किंवा तरी काही नक्कीच श्लोक बिक म्हटला जातात, हरिपाठ म्हटला जातो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, क्रिकेट एका क्रिकेट वेळेनं क्रिकेटच्या देवाची आरती लिहून ठेवलेली आहे. हे तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे. गालिन लोटांगण वंदीन चरणन, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंद पूजन भावे वाळण सचिन नामा, तुम्ही व ब्रॅडमन बॉर्डर, तुम्ही व तुम्ही व लारा गावस्कर, तुम्ही व तुम्ही व फलंदाज गोलंदाज, तुम्ही व तुम्ही व क्षेत्ररक्षक ऑलराउंडर, तुम्ही व हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन, हरे हरे, हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर तेंडुलकर, हरे हरे. ही क्रिकेटच्या देवाची आरती आहे. एका क्रिकेट वेळेने ही आरती अशीच लिहून ठेवली. क्रिकेट हा ठार वेळ लोकांचा खेळ आहे. तुम्ही घरामध्ये कोणाचा जाऊन विचारा, तुमचा मुलगा एखाद्याचा मुलगा जर क्रिकेट खेळत असेल घरातल्यांना, जर आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणाला विचारलं ते म्हणणार तो काय क्रिकेट पाय वेळा झालेला मुलगा आहे, त्याच्या नादी लागू नका. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती हाच वेळा भल्या भल्यांना शहाणा बनून जातो. तुम्हाला क्रिकेट कुठल्या कुठे वेळ तरीके असावं लागतं, कारण शहाणी एवढे लोक इतिहास लिहितात, शहाणी लोक तो इतिहास घरामध्ये बसून वाचतात. हा चेंडू ऑफसाईडला खेळ आहे. फिल्डर चेंडूच्या मागे होतो सनी. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 12 धावा धावफलकावरती आहेत. काय वाक्य मी सांगितलं, वेडे लोक इतिहास घडवतात, शहाणे लोक तो इतिहास घरामध्ये बसून वाचतात. मन में अगर ठान लो तो मिल जाते रास्ते, एक क्रिकेट खेळलं ये लोगो दोस्तों बुजदिलों के वास्ते. बुजदिल कमजोर होत्याच्या लोकांचा हा खेळ नाही. इथे मन मनगट आणि मेंदू एकत्र करून त्याच्या ताकदीवर तुम्हाला खेळायला लागणारा खेळ आहे. धावफलकावरती आपण पाहिले तब्बल 12 धावा. अख्तर शेख सामना करेल श्रीकांत खुनेच्या पुढच्या चेंडूचा. राईट आर मोर द विकेट. यावेळेस मात्र चांगली बॉलिंग म्हणायला लागेल श्रीकांत खुनेची. श्रीकांत खुनेला जर आपण पाहिलं, एक वेल ग्रॅज्युएटेड त्या ठिकाणी खेळाडू आहे. स्वतःची त्या ठिकाणी नक्कीच क्लासेस त्या ठिकाणी श्रीकांत खुने चालवतात आणि आपले ज्ञान दुसऱ्याला देतात आणि एक चांगल्या प्रकारचं काम ते समाजामध्ये करतायत. ज्ञान दिल्यानं वाढतं असं म्हटलं होतं, कारण ती काही लपून ठेवण्यासारखी पैशासारखी गोष्ट नाहीये. परत एकदा हा चेंडू श्रीकांतचा सुंदर चेंडू ऑप्टनच्या बाहेर होता असं वाटलं होतं, परंतु पंचा निकळला आहे. वाईड बॉल त्या ठिकाणी दिला जातोय. या ठिकाणी पैशावरनं मला एक सहज गोष्ट आठवली. आयुष्यामध्ये लोकही जमवण्यासाठी असतात, पैसे वापरण्यासाठी असतात, पण झालंय काय, या ठिकाणी पैसे जमवले जातात आणि लोक वापरली जातात. धावफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 13 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं मैदान चालू असताना फुल टॉस चेंडू होता. मिस टाइम फटका जरी असला तरी ओ रोहन कडनं थोडीशी चूक आणि चेंडू सीमा पार चौकार. छोट्या छोट्या चुका तुम्हाला इथे फार मोठ्या मोठ्या गोष्टी लगेच करू. आमचे संजय भाऊ खोपडे सुद्धा चेअर बॉय म्हणून त्यांनी मगाशी फार मोठं काम केलेलं आहे. मगाशी मी पहिल्यांदा त्या ठिकाणी असा व्यक्ती पाहिला जो क्रिकेटच्या मैदानावरती गाण्याला वसभोर मागतोय, अशा प्रकारचा व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतील. अशा क्रिकेट वेड्या प्रेक्षकांमुळे क्रिकेट मोठं होतं. क्रिकेटचं टुर्नामेंट तुम्ही 50 लाखाची भरवा आणि मैदानावरती 5 प्रेक्षक आले नाही, काही किंमत राहत नाही त्या स्पर्धेला. परत एकदा हा चेंडू सुरेख होता. खोलटपदा चेंडू येतेच्या मागे धनंजय बांद्रे सुंदरच्या प्रकाशित रक्षण. आमच्या धनंजय दादा बांद्रेने जर पाहिलं प्रचंड क्रिकेटवाला माणूस, वारजे परिसरामधलं व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं काम करत असताना संघाची बांधणी त्यांनी उत्तम. नक्कीच नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा श्रीकांत खुने समोर आहे अख्तर. यावेळेस परत मिस टाइम फटका, परंतु यावेळी थेट रोहनच्या हातामध्ये चेंडू जाईल असं वाटतंय. धावफलकावरती आपण पाहतो एक न वाढवली एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज. चेंडू मला वाटतं मयूर शिल्लक असतील ते 25 चेंडू शिल्लक आहेत. 25 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 30 धावांची गरज. सामना सोपा आहे तसं पाहिलं तर सचिदारा प्रतिष्ठान हिंगणे संघासाठी. परंतु पाहूया काय होते. हा खोटा पाच ड्राईव्ह केलाय रोहन चेंडूच्या मागे आलाय. सिंगल घेतली गेली, सिंगल डबल असा सामना होणार आहे हे अख्तर आणि नागेश चांगल्या प्रकारचं माहित आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 19 धाव धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते 24 आणि 29 धावांची गरज.
या ठिकाणी सुंदर प्रेक्षक पहा, आमचे कॅमेरामन त्या प्रेक्षकांवरती नक्कीच कॅमेरा फिरवतात, सुंदर कॅमेरा पॅन करत प्रेक्षक आपल्याला जगभरामध्ये दाखवले जातात, कारण गर्दी प्रेक्षकांची गर्दी असल्याशिवाय क्रिकेटच्या मॅचला कधी गंमत येत नाही. हे पब्लिक हे सब जाणती आहे, पब्लिकला काही सांगायला लागत नाही, त्यांना सगळं माहिती असतं. मैदानावरती आपण पाहतोय 24 चेंडू 29 धावांची गरज आहे, सगळं सांगणार, काळजी करू नका. जे जे आपणास ठावे ते दुसऱ्याचं सांगावे, बुद्धिवान करून सोडावे सगळं जण. मैदानावरती आपण पाहिलंय शेवटचे 24 चेंडू 29 धावांची गरज आहे. चेतन भाटे परत येतात वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून षटक क्रमांक 3 घेऊन मैदानावरती येतोय. समोर आहे नागेश शेट्टी नावाचा रिव्हर्स स्वीपचा एक धुरंधर फलंदाज चेतन भाटे. पाहूया काय कामगिरी करतो, क्षेत्ररक्षण बदललं गेलंय, त्या ठिकाणी पॉवर प्ले उठला असेल. 1 ऑक्टोबर 2007 ला पॉवर प्ले हा नियम क्रिकेटमध्ये आला, गेली 12 वर्ष आपण त्या नियमाचा वापर करतोय. दरवर्षी 1 ऑक्टोबर ही तारीख आयसीसीने राखीव ठेवले, जे काही नियम बदलायचे किंवा नवीन नियम येतात ते 1 ऑक्टोबर या दिवशी जाहीर केले जातात. समोर आहे नागेश शेट्टी, पाहूया चेतन भाटे इथे करामत करून दाखवा लागेल. 24 चेंडू 29 धावा, सामना अजूनही सुरू आहे, द गेम इज ऑन. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, एकट्याच्या मागे सागर शेडगे अगदी विकेटला घासून पुसून चाटून उभा आहे, त्याच्या हातातनं चेंडू सुटत नाहीये. शेवटचे 23 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. एवढं क्लोज किपिंग करणं त्यासाठी सुद्धा जिगर लागते. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही एकदा बॅट घेऊन उतरा, चांगला बॉल राहू द्या, अख्खं अंग घामाने भरून जाईल बॅटला बॉल लागणार नाही. परत येदा 23 चेंडू 29 धावांची गरज, रिव्हर्सचा प्रयत्न आणि धनंजय बांद्रे स्लिप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. 22 चेंडू 29 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, कधी पाहता पाहता रंग रूप आणि दिशा बदलेल सांगू शकत नाही. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज, अनिश्चिततेनं भरला खेळ. 22 चेंडू 29 धावांची गरज. चेतन लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हा चेंडू हवेत खेळला आहे चेतन भाटे आणि ही संधी गमावली. मला वाटतं नागेश शेट्टीने एक धाव काढून देण्यामध्ये धन्यता मानली, कारण त्याला माहित आहे समोर अख्तर जो डावखुरा बॅट्समन आहे, डावखुऱ्या बॅट्समन समोर डावखुरा बॉलर असला आणि त्याच्याकडे उलटा बॉल जर नसला तर तो मार खाणार आहे 100%. चेतन भाटेकडे जो चेंडू असावा, एकतर चेंडू तुम्हाला ट्रेड तरी काढता आला पाहिजे किंवा चेंडू तुम्हाला रॉंग वन, ज्याला आपण साध्या भाषोप्या मराठी भाषेमध्ये उलटा चेंडू म्हणतो, तो तुम्हाला टाकता आला पाहिजे, तरच लेफ्ट हँडेड बॉलर लेफ्ट हँडेड बॅट्समन पासून वाचू शकेल. धावफलकावरती मयूर कळवतात, 20 धावा धावफलकावरती, एक सुंदर लेखनी सम्राट मयूर कारंडे. धावफलकावरती आपण पाहिलं 20 धावा धावफलकावरती आहेत, फेसबुकवर सुद्धा फार ऍक्टिव्ह आहेत, दर 10-15 दिवसांनी एक सुंदर फोटो येतो, त्याला हजारो लाईक्स मिळतात. आणि आमचे आम्ही बाबा ठवाळ म्हणजे फेसबुकचे जगविख्यात बादशाह, मार्क झुकेरबर्ग नंतर मुंबईमध्ये बाबा ठवाळच. धावफलकावरती धावा आहेत, त्या 20 धावा धावफलकावरती आहेत. परत चेतन भाटे यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, एक धाव पळून पूर्ण केली गेली, दुसरा करण्याचा प्रयत्न नाही, कारण अख्तरला माहित आहे गडबड करण्याची गरज नाही, गडबड केली हातातोंडाशी आलेला विजय त्या ठिकाणी हिरावून घेतला जाईल. एका बाजूने सन्मान्य नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे रोहन कारंजकर असतील, मनोज मांजरे असतील, त्या ठिकाणी अमर निवंगून असेल, आमचे दत्ता भाऊ प्रेम भाऊ कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघ मैदानावर उतरतोय. असंख्य चाहते आज संघावर संघाच्या पाठीशी उभे आहेत. परत एकदा चेतन भाटेचा पुढचा चेंडू, पुलचा फटका, नागेश शेट्टी वाजवली षटकाराची शिट्टी, षटकार 6 धावा षटकार 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत, फक्त 21 धावांची गरज आहे. चेंडू मला वाटतं परत आतमध्ये आलाय, परंतु पाहूया नक्की तो चेंडू कुठला आहे, मॅच बॉल की अजून काय, मॅच बॉल मला वाटतं निघून गेलेला आहे, तो परत काय येणार नाही मागे, तो रागावला त्याला जोरात मारल्यामुळे. आपण पाहतोय 21 धावांची अजूनही गरज आहे. 27 धावा धावफलकावरती, 48 धावांचं असणार आव्हान. चेतन हो काय कमबॅक केलंय, जबरदस्त कमबॅक, याला म्हणतात परत एकदा लईमध्ये येणं. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय, मयूर मला कळवत आहेत, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आमचे गौरव सावंत कळवत आहेत, शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. मेहनत केलेली आहे गौरव आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं, आणि त्या मेहनतीचा त्यांना नक्की श्रेय दिलं पाहिजे. एक अति उच्च दर्जाचे क्वालिटी असणारं लाईव्ह प्रक्षेपण गेले 9 दिवस आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे राजाभाऊ भालेकर सुद्धा मैदानावरती आहेत. या गेल्या 9 दिवसांमध्ये क्रिकेटपटूंच्या अंगावर तुम्ही सुंदर टी शर्ट पाहताय, ते सर्व सुंदर टी शर्ट मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेला उपलब्ध झालेले आहेत. याचं सर्व श्रेय आमच्या राजाभाऊ भालेकर आहेत, आमचे संदीप कदम सर आहेत, आमचे हर्षवर्धन सांगळे सर आहेत, यांना तरीके नक्कीच तरीके श्रेय जातं. श्रीकांत खुने गोलंदाजी मार्गवरती येतोय, शेवटचे 18 चेंडू, बक्षीस वितरण इथेच होणार आहे, याची सर्वांनी काळजी घ्या आणि इथे थांबायचंय. आपण हरदास भाऊंचा नक्कीच भारताचा केकही कापणार. पुलचा फटका, चेंडू आहे, सनी पवार झेलो सुटलाय, एक सोप्पा झेला उघड केला, चुकांना हिंदीमध्ये गलती असं म्हटलं, आता
जो पहली बार गलती करे वो अंजान, जो दूसरी बार गलती करे वो नादान, जो तीसरी बार गलती करे वो शैतान, जो बार बार गलती करे वो पाकिस्तान, और हर बार माफ करे वो हिंदुस्तान। चुका 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 आणि चुका, मैदानाच्या आतमध्ये चुका तुम्हाला कुठे घेऊन जातील? अख्तर शेखचा झेल सोडणं म्हणजे हातामधनं सिंहगड करंडक सोडल्यासारखं आहे। दफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 28 धावा दफलकावरती आहेत, अजूनही 20 धावांची असणारी गरज। परत एकदा श्रीकांत खुने गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट नागेश शिट्टीसाठी। ओ काय फटका खेळलाय इथे सनीनं, फिल्डिंग केली यावेळेस चांगली, चौकार वाचवलेला आहे परंतु झेल सोडलाय। ते दुःख कुठेतरी उरावरती असेल, माणसाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये फरक आहे। पहा मगाशी आमच्या तुषार बोरेंचा विषय काढला मी, सर्पमित्र म्हटलो होतो, तुम्हाला एक गोष्ट सांगेल तुम्हाला पटेल ती, तुम्हाला साप कुठेतरी उघड्यावर दिसू द्या, तुम्ही काठी दगड घेऊन त्याला मारून टाकणार, तो साप तुम्हाला पिंडीवर दिसला तुम्ही पाय टेकून गुडघे टेकून त्याचं दर्शन घेणार। हा फरक सापातला नाही, तुमच्या विचारसरणी मधला आहे। हा चेंडू खोल टप्प्यात होता, सुरेख बॉलिंग, दफलकावरती आपण पाहिलंय तब्बल धावा, 29 धावा दफलकावरती आहेत, अजूनही 19 धावांची गरज आहे। फरक त्या ठिकाणी माणसावर नाही, तुम्हाला मगाशी सांगितलं आपल्या विचारसरणीमध्ये नक्की ठिकाणी फरक आहे। जशी असेल दृष्टी तशी दिसेल सृष्टी, हा जगाचा नियम आहे, परिवर्तन संसारचा नियम आहे। पाहूया इथे मैदानामध्ये काय होत आहे। परत एकदा श्रीकांत खुने, ओ नक्कीच ऑल साईडला चेंडू ड्राईव्ह करून दिला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, सागर शेडगेने चेंडू अडवला, तोपर्यंत घेतली गेलेली सिंगल, एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात आहे। तब्बल 30 धावा दौफलकावरती आहेत, 18 धावांची गरज। शांत वातावरणामध्ये चाललेला फायनलचा सामना, सन्माननीय नगरसेवक हरदास भाऊ चरवड्यांच्या वाढदिवसानिमित्त केलं गेलं या स्पर्धेचं आयोजन, आणि तदनंतर या स्पर्धेला आलेली मोठी झळाळी आपण पाहिले। परत एकदा नागेश शेट्टी गोलंदाजी मार्गवरती सज्ज, फलंदाजी मार्गवर सज्ज होते गोलंदाजी। ओ रिवर्सचा प्रयत्न होता, सामना अजूनही संपलेला नाहीये। 13 चेंडू आणि 18 धावा या समीकरणावरती सामना अजूनही आहे। नक्कीच आपण पाहिलं सूर्य मावळ तिकडे कधीच गेलाय, समोरच्या बिल्डिंग किंवा आजूबाजूला तुम्ही पाहिलं नक्की दिवे लागण झालेले आहे। अंधाराचं साम्राज्य मैदानावरती येईल, परंतु ज्या ज्या वेळेस अंधाराचं साम्राज्य मैदानावरती येऊ पाहिलं त्या त्यावेळेस धर्मानं जन्म घेतला आणि ते साम्राज्य उधळून लावलेलं आहे। पुढचा चेंडू, ओहो सुंदर चेंडू, खोल टप्प्याचा ऑफसाईडला नक्कीच खोदून काढलाय फिल्डर सनी पवार, फार दूरवर चेंडू सीमा पार, खनखनी चौकार, 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल। तब्बल 34 धावा दौफलकावरती आहेत, शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज। चला पटकन खेळूया, पटकन खेळूया, अंधारामध्ये मॅच आता कामा नये। सन्माननीय आमदार पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। कोणीतरी पाठू टाकायला जर नसेल तर मग तुम्ही किती कामगिरी करा त्याची गंमत। मिरगणे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय, समोर आहे अख्तर शेख, शेवटचे 12 चेंडू आणि मला वाटतं मयूर जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे। मयूर कारंडे सुंदर त्रिकोणी स्कोरिंग करतायत, गौरव सावंत यांची टीम लाईव्ह प्रक्षेपण करते, अजय भाऊ आवळे, संजय भालराव सर, गणाभाऊ साळवी, अक्षय निर्मळने सुंदर नक्की दांपारी केले, आमच्या ग्राउंडमनचं कौतुक आहे, सुंदर काम, सुंदर मैदान त्यांनी नक्कीच पुणे शहरामध्ये नक्कीच अप्रतिम मेंटेन केलंय। ओ परत झेल सुटलाय, आज शायद नसीब की देवी मेहरबान है अख्तर शेख पर, नशिबाने नक्कीच आज मोठं फार मोठं लातरीकडे नक्की साथ आहे अख्तरला। एक झेल सनी पवारनं सोडला, त्यानंतर यावेळेस मात्र चेतन बाटेकडनं सुद्धा हा झेल सुटला गेलाय। दफलकावरती आपण पाहतोय तब्बल 35 धावा, 13 धावांची अजूनही गरज आहे, सामना संपलेला नाहीये, प्रत्येक धावांसाठी मैदानात संघर्ष सुरू आहे आणि हा सामना ज्यावेळेस विजय धाव घेतला येईल पाहूया या वर्षीचा सिंहगड करंडक कोण उंचावणार। परत एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय, चला लवकर खेळूया, पटपट खेळा मित्रांनो, बॅड लाईट मध्ये सामना जाता कामा नये, पटपट खेळूया। परत एकदा रमेश कॉलेज एंडकडनं मारा करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट, हा चेंडू सरळ हवेमध्ये परफेक्ट गॅप मध्ये खेळला फटका, चेंडू सीमा पार, झनझनी षटकार, काय फटका खेळलाय। असे फटके आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा फटक्यांना राजेशाही फटका असं फटके असं म्हटलं होतं आणि तो फटका आपल्याला नागेश शेट्टीकडनं पाहायला मिळतोय। तिकडे लगेच क्षेत्ररक्षण वाढवलं गेलंय। परत एकदा रमेश मिरगणे,
यावेळेस चेंडू परत तिकडे मारलाय, पाहूया झेल होतोय का, आणि यावेळेस श्रीकांत खुनेने झेल टिपलाय, नागेश शेट्टी बाद. एक सुंदर क्रिकेटची लढत मैदान सुरू आहे. आमचे परमित्र ऋषी कापसे सर त्याचबरोबर चैतन्य परदेश सुद्धा मॅच आनंद या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं दोघांचं इतर अनेक मित्र मैदानावरती असतील, परंतु जे 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 चेहरे मला ओळखीचे वाटले त्यांची त्यांची नावं घेण्याचा मी प्रयत्न केलाय. जाता तुम्हाला एक गंमत सांगून जाईल क्रिकेटमध्ये, अमोल दुबेगोलंदाजी मार्कवरती आलाय. क्रिकेटमध्ये सर्वात मोठं नाव कोणाचं विचार तर कोणी सांगेल, सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधलं सर्वात मोठं आहे. परंतु एक एक खेळाडू असा आहे त्याचं नाव तुम्ही जर कागदावर लिहिलं ना, तब्बल 52 अक्षर त्याच्या नावामध्ये आहेत. आपण त्या खेळाडूचं नाव मी तुम्हाला चामिंडावासचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्याचं नाव फक्त चामिंडावास नाहीये, पूर्ण नाव जर पाहिलं WPUJ चामिंडावास वर्णकुल सूर्या पता बेंडिंगे उशांता जोसेफ चामिंडावास हे त्याचं पूर्ण नाव आहे. कागदावरती लिहून पहा, 52 अक्षर त्यामध्ये आहेत. मलाही ते नाव सांगताना दम लागला. असं म्हणतात दम असणं चांगलं, दम लागणं वाईट. जय मैत्राच्या आतमध्ये परत येतात रमेश मिरगणे गोलंदाजी. चला लवकर खेळा, का थांबलोय आपण, लवकर खेळा मित्रांनो, लवकर खेळा. मला आयोजकांकडून सूचना येत आहेत, बक्षीस वितरण आपल्याला लगेच सुरू करायचं आहे. परत येतात रमेश मिरगणे, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ रिवर्सचा प्रयत्न होता, चेंडू अंगावरती आदळलाय, सामना अजूनही थांबलाय, थांबलाय दोन फलकावरती. नो बॉल. आता हा नो बॉल मला वाटतं कशासाठी आहे, मला वाटतं थर्ड डाउन सर्कलच्या आतमध्ये, फिल्डर सर्कलच्या आतमध्ये नाहीत त्यामुळे, तीन फिल्डर आतमध्ये पाहिजेत त्यामुळे बहुतेक हा त्रिकाणी नो बॉल दिला गेलाय. फ्री हिट असेल, 1 ऑक्टोबर 2018 नंतर प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहूया मग आपण पाहतो चेंडू अंगावरती आदळलाय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, बक्षीस वितरण लगेच चालू होईल, तुम्ही कुठेही जायचं नाही. शेवटच्या काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावफलकावरती आपण पाहिलंय तब्बल 42 धावा धावफलकावरती, एक षटकार दूर आहे. श्रीकांत भाऊ जगताप यांचा संघ अर्थात शशी तारा प्रतिष्ठान या सिंहगड करंडकावरती नाव कोरण्यापासून. आमच्या रोहन मनोज यांनी किती मेहनत घेतलेली आहे, संघाची जुळणी करताना काय काय हालापेटा किंवा काय काय गोष्टी सहन करायला येतात हे त्या माझ्या मित्रांनाच माहिती. आणि इथे त्यांचा संघ फायनल जिंकला तर ते सर्व प्रश्न मिटून जातील. दवे मजात मध्ये रमेश मिरगणे परत येतात, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा चेंडू सरळ मागे निघून गेलाय, धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. आज आपण सन्माननीय नगरसेवक हरदास भाऊ चौधरी यांचा वाढदिवस इथं साजरा करणार आहे. केक आपण कापून जल्लोषामध्ये भाऊंना शुभेच्छा देऊया. भाऊ पुढचे मला वाटतं 50 वर्षाची स्पर्धा आयोजित करावी अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. 7 चेंडू, त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं आणि दीर्घ आयुष्य असावं. धावफलकावरती मी तुम्हाला घेऊन जाईल, 42 धावा धावफलकावरती आहेत, 6 धावांची गरज आहे. पुढचे 50 वर्षे मलाही भाऊंनी स्पर्धा भरावी, मलाही कॉमेंट्री करता यावी आणि खेळाडूंनाही भरपूर पैसे मिळावे, लाईव्ह कव्हरेजवाल्यांना नाही तरी चांगल्या प्रकारचं काम करता मिळावं अशीच तरी अपेक्षा व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकार याच बरोबर, सिंहगड करंडकाचा मानगड ठरतोय. शशी तारा प्रतिष्ठान अर्थात सन्माननीय नगरसेवक श्रीकांत भाऊ जगताप यांचा संघ सर्व टीम्स आणि प्रेक्षकांना व्यासपीठा समोर या. या ठिकाणी सर्व तरुण वर्गाला विनंती आहे, आपण खुर्ची सह आपण स्टेजच्या समोर यायचंय, आपण समोर येऊन स्थान पण व्हायचंय. या तरुण वर्गाला खुर्ची नाही त्यांना विनंती, आपण लॉन्स मध्ये येऊन बसायचंय. या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी शशी तारा प्रतिष्ठानना या ठिकाणी विजयी झालेला आहे, त्यांच्या या ठिकाणी नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. सर्व तरुण वर्गाला विनंती आहे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी या भागाचे लोकप्रिय विद्यमान नगरसेवक आदरणीय हरिदासजी चरवर साहेबांचा केक कापून या ठिकाणी वाढदिवस संपन्न होणार आहे. तरी सर्व संघांना विनंती, आपण समोर यायचे आणि स्थानपन्न व्हायचे. सर्व क्रिकेट प्रेमींना क्रिकेट प्रेक्षकांना विनंती, आपण समोर येऊन स्थानपन्न व्हायचे. संयोजकांना विनंती आहे, आपण या बाजूच्या खुर्च्या समोर लावून घ्यायच्यात आणि समोर येऊन स्थानपन्न व्हायचे. अतिशय रंगतदार मध्ये 9 दिवस या ठिकाणी सामने चालू होते. आज या ठिकाणी प्रथम